मोरिया रे बापा मोरिया रे, मोरिया रे बापा मोरिया रे, मोरिया रे बापा मोरिया रे, मोरिया रे बापा मोरिया रे। गणपति बापा मंगल मूर्ति गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया म्हणत आपल्या लाडक्या बाप्पाचं गणरायाचं आगमन झालंय। अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी दरवर्षी बाप्पा विराजमान असतात, पंचधातूची ती मूर्ती असते। आणि आता स्वप्नील आणि सहकुटुंब सहपरिवार आहेत, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला आणि गणपती बाप्पा। सगळ्यात उत्साही हे दोन जे बच्चे कंपनी दिसतात ना, हे सगळ्यात जास्त त्यांचा उत्साह असतो गणपती बाप्पा घरी आल्यानंतर। राघव तू सांग काय काय खाणार आहेस आता आणि बाप्पा सोबत काय काय खाशील? मोदक पेढे काय काय खाणार आहेस? मोदक पेढे पुरणपोळी मोदक। मोदक दोनदा म्हणला तो, एम्फसिस लक्षात घे, मोदक पेढे पुरणपोळी आणि मोदक। मोदक लाडके किती येते बघ। मोदक पुरणपोळी मोदक तू काय खाणार? जिलेबी जिलेबी लाडू बुंदीचे लाडू। बापरे नॉर्मल लाडू। नॉर्मल लाडू बाहेरची लिस्ट मोठी आहे। पण स्वप्नील अर्थात दरवर्षी आपण भेटतो आणि दरवर्षी बाप्पा विराजमान असतात आणि ती पंचधातूची मूर्ती असते आणि तू घरात असतो, त्यामुळे मला वाटतं सगळ्या घरच्यांना आनंद असेल। हो म्हणजे मला असं वाटतं की वर्षातले दोनच दिवस असे आहेत, म्हणजे मी आजही शूटिंग करून आलो, कारण आपण आदल्या दिवशी एक रात्र आधी आगमन होतं घरच्या गणपतींचं। पण हे दोनच दिवस असे असतात, उद्या आणि परवा, जेव्हा संपूर्ण वर्षात मी बाकी मी माझ्या वाढदिवसाला काम करतो, आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला काम करतो, 1 जानेवारी तू काही म्हण मी काम करतो, पण हे दोन दिवस असे वर्षातले जेव्हा मी काम करत नाही आणि मी वाट बघतोय 2 दिवसांची, कारण आपल्याकडे 2 दिवसात ऑलमोस्ट 7-8 लोक येतात दर्शनाला। म्हणजे अशी अनेक लोक आहेत, असे अनेक परिवार आहेत ज्यांना वर्षात कधीच भेटणं होत नाही, पण ह्या 2 दिवसात ते येतातच। आता कोणी कोणाला इन्व्हाइट करत नाही, काही होत नाही, आणि यावर्षी मजा आहे, कारण परत 2 वर्षांनी परत तो माहोल, म्हणजे कोविडच्या आधीचा माहोल आणि तो उत्साह, आणि सगळीकडे तुला ढोलताशे ऐकू येत आहेत आणि मिरवणुकी आहेत आणि लोकं बाहेर पडले आहेत, छान छान कपडे आहेत, रोषणाई आहे, फार कमाल वातावरण आहे, फारच माझा आवडता सण आहे, त्यामुळे फारच भारी असं भारावून टाकणारं वातावरण आहे, जे मिस केलं खरं तर। आई बाबांना पण विचारू का त्यांनाही काही बोलावं असं वाटतंय, कारण या निमित्तानं स्वप्नील खूप मजा येते आणि वर्षभर न भेटणारी माणसं खूप भेटतात इथे या 2 दिवसात, त्यामुळे खूप जास्त छान वाटतं। बाप्पा तर असतातच पण वर्षात सुद्धा भेट होत नाही, पण ती गणपतीला नक्की येतात, अशी माणसं खूप आहेत आमच्याकडे की नाही जमलं यायला म्हणून नाही आलो, पण गणपतीला नक्की। पण राजू बाप्पाकडे काय काय मागायचं, तुला काय काय पाहिजे बाप्पाकडनं? खूप काय काय पाहिजे? काय पाहिजे सांग, तुला काय पाहिजे? मोदक बुंदीचे लाडू। खायला नाही तुला अजून काय पाहिजे? गिफ्ट काय पाहिजे? गिफ्ट काय पाहिजे? गिफ्ट रिमोट कंट्रोल। रिमोट कंट्रोल कार? हा अजून आणि अजून धनुष्य आणि बाण। धनुष्य आणि बाण पाहिजे? हा अजून अरे अजून हा अजून अजून इंटरेस्टिंग आहेत सगळ्या गोष्टी इंटरेस्टिंग। कुठली गाडी पाहिजे? रिमोट कंट्रोल। ओके रिमोट कंट्रोल लिस्ट तुला कळाली आहे, तुला हे सगळं आणून आणि अजून हा अजून काय पाहिजे? गाडी, रिमोट कंट्रोल, ट्रान्सफॉर्मर। ट्रान्सफॉर्मर आणि तुझी आवडती गाडी कुठली सांग? त्याचं म्हणणं आहे की एक अशी गाडी जी रिमोट कंट्रोल वर चालते आणि त्याचं बंबल बी ऑप्टिमस प्राइम बाप्पा पूर्ण करतील या सगळ्यांची इच्छा। पण स्वप्नील तू दरवर्षी काहीतरी तुमचा संकल्प असतो, यावेळेस तुम्ही साखरेचं सांगितलं तर त्याविषयी सांग। हा मी दरवर्षी असं काहीतरी असतं की ठरवून नाही होत खरं तर ते होतं, पण यावर्षी असं एक विचाराला मनात, काही वर्षांपूर्वी आम्ही असं म्हटलं होतं की पेढे वगैरे काही आणू नका, वह्या आणा, आणि ढीक जमला होता वह्यांचा, कारण 5-7 लोक येतात आणि त्या सगळ्या वह्या आपण एका संस्थेला दान केलं होतं। तसं यावर्षी आम्ही असं म्हटलं की प्रत्येक जण येतं, काही ना काहीतरी गोडधोड घेऊन येतं, मिठाई आणतं आणि मग ती मिठाई काय म्हणतो आपण, मग ती हल्ली लोकं डायट कॉन्शियस आहेत, कोणी खातं कोणी खात नाही, आणि प्रसाद येतो जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचला पाहिजे, आणि त्याच्यातनं काहीतरी म्हणजे समाजकार्य वगैरे खूप मोठे शब्द आहेत, पण काहीतरी त्यातनं तो गोडवा पसरवता आला पाहिजे, म्हणून आम्ही सगळ्यांनी असा विचार केला
आणि आम्ही असं सगळ्यांना विनंती करतो की यावर्षी आमच्याकडे दर्शनाला येताना साखर घेऊन या, अगदी 100 ग्रॅम 200 ग्रॅम, जास्तीत जास्त 1 किलो, त्याच्यापेक्षा कमी किती साखर आणा, त्यातली चिमूटभर साखर बाप्पाला अर्पण करून ती आमच्या प्रसादात वापरू घरच्या, आणि बाकीची साखर आपण कुठल्या तरी संस्थेला देऊ जेणेकरून काही परिवारांना ती पोचेल आणि खऱ्या अर्थाने तो प्रसाद बाप्पाचा सगळीकडे पोचेल असा एक मानस आहे. आणि तुम्ही सगळ्या येताना साखर घेऊन लायत आवर्जून आठवणीने, तर थँक्यू तुम्हाला. आणि 2 दिवसात साखर इतकाच गोडवा हा पसरूया आणि खूप मजा येते, छान वाटतंय. उत्सव आणखी द्विगुणित होऊ दे आणि या बच्चे कंपनीच्या आणि तुझ्या या सगळ्या कुटुंबाच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ द्या या गणेशोत्सवाच्या निमित्ताने. गणपती बाप्पा मंगल मूर्ती उंदीर मामा की जय.